नमस्कार विद्यार्थी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आज आपण पुण्याच्या जिल्ह्याविषयी 100 अति संभाव्य प्रश्नांचा सराव करू। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पुणे जिल्ह्यावरती जे काही प्रश्न असतात ना, ते संपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या नंतर आउट ऑफ होऊन जाणार आहे, कारण की कोणताच प्रश्न आपण बाकी ठेवलेला नाही। संपूर्ण प्रश्न इथं PDF स्वरूपात घेतोय, त्याचबरोबर करंट अफेअरच्या संदर्भात ज्या की नवनवीन नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे। मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। पहिला प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आता जो स्पर्धा परीक्षेमध्ये आला का नाही, तर त्याला प्रत्येकाला ह्या गोष्टी माहितच असतात की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे। तरी मी यासाठी घेतला, म्हटलं चला आता एक मॅच खेळाच्या जे ट्रायल बॉल टाकल्या जातो ना, तशा पद्धतीचा एक ट्रायल बॉल टाकून द्या। तर लक्ष असू द्या, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुण्याची ओळख आहे, ठीक आहे। याचबरोबर पुणे कशासाठी ओळखलं जाते, पुणे कशासाठी ओळखलं जाते, तर लक्ष असू द्या, पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते। मोस्ट IMP आहे, एक प्रश्न जरा IMP करून ठेवा, तुमची एक्झाम जर पुणे महानगरपालिकेची असेल तर खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमच्यासाठीच खास करून हा व्हिडिओ क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे। पुणे कशासाठी ओळखलं जाते, तर पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून। पुणे शहर कोणत्या प्रकारचे आहेत, पुणे शहर कोणत्या प्रकारचे आहे, महापौर परिषद आहेत, महापौर परिषद आहेत। यानंतर पुणे शहराचे महापौर कोण आहेत, करंट अफेअरशी रिलेटेड प्रश्न आहे हा, मोस्ट IMP। पुणे शहराचे महापौर कोण आहेत, तर मुरलीधर मोहोळ। कोण आहेत, मुरलीधर मोहोळ, मोस्ट IMP क्वेश्चन करून घ्या, याला तुमच्या पहिल्या पेजवरती एक्झाम देणाऱ्या लोकांनी। पहा, क्लास संपलेला नाही, 100 प्रश्न आहे, आता फक्त 4 प्रश्न झाले। काय सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडची परीक्षा देत असाल तर प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला ॲप सरळ प्ले स्टोरवरून सुद्धा डाउनलोड करता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, विजयी भव महानगरपालिका क्रॅश कोर्स नावाची एक प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला बॅच आलेली आहे। या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे 500 प्रश्न मराठीचे आपल्याला PDF स्वरूपात प्राप्त होतात, त्याचबरोबर सामान्यांचे 1000 प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे 500 प्रश्न आणि 2 ऑनलाईन सराव पेपर IBPS व MKCL पॅटर्ननुसार आपणास प्राप्त होत आहेत। तर या संपूर्ण गोष्टीची फी, त्याचबरोबर हो विद्यार्थ्यांनो, गणित आणि बुद्धिमत्तेचे 90 व्हिडिओ मी आपल्याला यामध्येच अवेलेबल करून दिलेले आहेत। या सर्व गोष्टीची फी आहेत फक्त 249 रुपये। तुम्ही आताच प्रफुल्ल पवार अकॅडमी प्ले स्टोर ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता आणि तुमच्या तयारीला चालना देऊ शकता आणि तुमचा विद्यार्थ्यांनो स्कोर तुम्ही वाढवू शकता अति संभाव्य प्रश्न वाचून। तर आता आपण पुढे जाऊया, पुढे काय म्हणते, पुणे शहराचे महापालिका आयुक्त कोण आहेत, पहा किती सुंदर प्रश्न आहेत, पुणे शहराचे महापालिका आयुक्त कोण आहेत। तसं पण तुम्हाला कधी पण नियुक्त्या चेंज होऊ शकतात, कधी पण डेटा विद्यार्थ्यांनो म्हणजे बदलू शकतो, तर तुम्हाला एकदा तुमच्या एंडनं सुद्धा चेक करावं लागेल। पुणे शहराचे महापालिका आयुक्त कोण आहेत, तर विक्रम कुमार पुणे शहराचे महापालिका आयुक्त आहेत। यानंतर पुणे शहराचा पिनकोड काय आहे, प्रश्न किती छान आहे विद्यार्थ्यांनो, पहा पुणे शहराचा पिनकोड काय आहे, लक्ष असू द्या, 411001, 411001, 411062, कोण आहे, कोणते पुणे शहराचा पिनकोड आहे, पहा 411001, 411062 पुणे शहराचा पिनकोड आहे। तर पुणे शहराचा टेलिफोन कोड काय आहे, पुणे शहराचा टेलिफोन कोड काय आहे, तर +91, तुम्हाला मोबाईल नंबर जी सुरुवात होते तुमची भारताचा सुद्धा 91 आहे हा, ओके, भारताचा नंबर सुद्धा 91 आहे, +91 नीच्यानंतर आपला नंबर असते जो काही असतो तो, तर +91 20, ओके। यानंतर पुण्याचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे, पुण्याचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे, तर MH12, जसं तुमच्या लक्षात येते अमरावतीची गाडी असेल तर किती असते त्याच्यावर 27, नागपूरची गाडी असेल तर किती असते 31, ओके। तर 01 कशाची, कुठलं पासिंग आहे 01, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला, ओके। MH12 आहे, MH13 आहे, प्रत्येक गोष्ट आहे 30+35-40 पर्यंत या सर्व गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या, पण वेगळ्या वेगळ्या। पुण्याचा किती आहे, पण सध्या स्थितीत पुण्याचा 12 आहे, लक्ष ठेवजा हा। यानंतर पुणे शहराची अधिकृत भाषा कोणती आहे,
तर पुणे शहराची अधिकृत भाषा मराठी आहे, मराठी जाणणारे लोक आहेत सर्व, बरोबर आहे. तर गेल्या 60 वर्षापासून जर्मन कंपन्यांसाठी सर्वात मोठे केंद्र कोणते ठरलेले आहे, तर साहजिकच पुणे. गेल्या 60 वर्षापासून जर्मन कंपन्यांसाठी कोणतं सर्वात मोठं केंद्र आहे, तर पुणेच. पुणे जिल्ह्याचे छोटे नाव काय आहे, छोटे नाव काय आहे, पू. आता पुणे तिथं काय उणे असं काहीतरी म्हणतात ना, तर पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे कोणती. आता हा प्रश्न एक नाही आहे, हे प्रश्न एका टाइमले 10 आहे. तू म्हणसाल कसे, तर पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे कोणती, सिंहगड सुद्धा पुण्याचाच आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंहगड कुठं आहे, आगा खान पॅलेस कुठं आहे, पुणे. शनिवारवाडा कुठे आहे, पुणे. राजगा किल्ला कुठे आहे, पुणे. तोरणा किल्ला कुठं आहे, पुणे. ओके, संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे, तर पुणे. शिवनेरी किल्ला कुठे आहे, जुन्नर तालुक्यात, पुणेच. ओके, त्याचबरोबर लाल महल कुठे आहे, पुणे. इतकं महत्वाचं आहे. परत पहा विद्यार्थ्यांनो, सिंहगड, आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, ओके, राजगा किल्ला, तोरणा किल्ला, संभाजी महाराजांची समाधी आणि शिवनेरी किल्ला आणि लाल महल, इतक्या गोष्टी पुण्यामध्ये ऐतिहासिक ठिकाणे आहे. आता धार्मिक स्थळं पाहण्याआधी आपण तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांनो, तुम्ही पोलीस भरती किंवा सरळ सेवा किंवा तलाठी भरती किंवा अन्य कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, आरोग्य विभाग असो, जिल्हा परिषद असो, तर आपण प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला अंकगणित व बुद्धिमत्ता बेसिकपासून संपूर्ण कोर्स लॉन्च केलेला आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. माझ्या विद्यार्थ्यांनो, मॅथ्स अँड रिझनिंगची संपूर्ण बॅच आहेत आणि ही प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला बॅच आहेत. बॅचचा कालावधी 1 वर्ष असणार आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण क्लासेस तिथं तयार आहेत. तुम्हाला 1 वर्ष ते क्लास किती पण वेळा कधी पण पाहता येईल आणि या सर्व गोष्टीची फी फक्त 599 रुपये. तुम्हाला महाराष्ट्रात कुठंही 599 रुपयात गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कम्प्लीट सिलेबस भेटणार नाही. आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमीला सध्या तरी उपलब्ध आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि कोर्सला जॉईन होऊ शकता. कोणत्याही एक्झामची तयारी करा, कोर्स मात्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ओके, 100+ सेशन मी तिथं घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया, पुण्यात धार्मिक स्थळं कोणती आहेत ते सांगा म्हणते. पुण्यात धार्मिक स्थळं कोणती आहेत ते सांगा. कसबा गणपती, ओके, चतुर्शृंगी मंदिर, पार्वती मंदिर, भीमाशंकर, भीमाशंकर सुद्धा पुण्यात आहे ना, जेजुरी सुद्धा पुण्यात आहे, अष्टविनायक, देहू, आळंदी, त्याचबरोबर नारायणपूर, सर्वात मोठी दुर्बीण आहे ना इथं. तर विद्यार्थ्यांनो पहा, या सर्व गोष्टी धार्मिक स्थळांच्या संदर्भात आहे, मोस्ट आयएमपी करून द्या. यानंतर पुण्यात पिकनिक पॉइंट कोणते आहेत, ज्याला उद्याने म्हणतो आपण, कात्रज स्नेक पार्क, संभाजी पार्क, अप्पू घर, ओके, त्यानंतर इंदिरा गांधी उद्यान, पेशवा पार्क, लोणावळा आहे पुण्यातच, खंडाळा आहे, खडकवासला सुद्धा आहे. खडकवासला कुठं आहे, पुण्यात आहे, हे पिकनिक पॉइंट होय. ओके, यानंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांचे नाव काय आहे, तर लक्ष ठेवा, निर्मला पानसरे. काय आहेत, पुणेच्या ZP चे अध्यक्ष कोण आहेत, निर्मला पानसरे जे आहेत. पुणे विद्यापीठांसह संयुक्तपणे कोण आहेत, म्हणजे पुणे विद्यापीठाबरोबर पुणे आणि सावित्रीबाई फुले. ओके, पुणे आणि सावित्रीबाई फुले. त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे, तर तुम्हाला माहिती आहे, मीडिया आहे. ओके, त्यानंतर AFMC नर्सिंग कॉलेज कुठे आहे, तर कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे, AFMC नर्सिंग कॉलेज कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात BMSPY कॉलेज येते आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर पुणे माहित आहे, पण हे कुठं येईल कन्फ्यूज करण्याचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. AK खान लॉ कॉलेज कुठे आहे, तर पुण्यातच आहे. कोणत्या जिल्ह्यात अभिनव एज्युकेशन सोसायटी BEd कॉलेज स्थित आहे, कोणत्या जिल्ह्यात अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज BEd स्थित आहे, तर पुणे. कोणत्या जिल्ह्यात अभिनव एज्युकेशन सोसायटीचे किंवा त्याला आपण विधी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली, तर पुणेच. ज्या जिल्ह्यात ABEMS परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणेच. ओके, यानंतर कोणत्या जिल्हा अभियांत्रिकी अकादमी आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे, तर पुणे. एक कमेंट बॉक्समध्ये उत्तर देता, NDA कुठं आहे आणि याची स्थापना करण्यात आली, कुठं करण्यात आली, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी. अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पुणे जिल्ह्यातच आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटी ऑफ कॉलेज फार्मसी कोणत्या जिल्ह्यात आहे, पुण्यात. अभिनव एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कोणत्या जिल्ह्यात आहे,
कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पुणे जिल्ह्यातच आहे। तर हे पुणे जिल्ह्याच्या संदर्भात प्रश्न होते। पहा क्लास संपला आणि आणखी प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे जे की पुणे जिल्ह्याच्या संदर्भात आहे। ओके, आता हे प्रश्न पोलीस भरती सुद्धा विचारले होते, जिल्हा परिषदला सुद्धा विचारले होते, असं नाही ना विद्यार्थ्यांनो। पुणे जिल्ह्याचा प्रश्न आहे, एकदा पोलीस भरतीत विचारला किंवा जिल्हा परिषदेत विचारला तर मग तो पुणे महानगरपालिकेला विचारला नाही, प्रश्न कधी पण विचारला जाऊ शकतो तोच प्रश्न। म्हणून ते सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या एक्झाममध्ये विचारले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊ। पहा, रिक्वेस्ट करेल मी तुम्हाला, विजयी भव जे बॅच आहे ना, ही बॅच जॉईन करून घ्या। शॉर्ट नोट्ससाठी बॅच अत्यंत उपयुक्त आहे आणि फी विद्यार्थ्यांना लोक टेस्ट सिरीजची ठेवतात तेवढी ही कम्प्लीट जे तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहे, मराठी व्याकरणाचा आहे, इंग्रजी सामान्य ज्ञानाचा आहे, या सर्व गोष्टीची फी तुम्हाला फक्त 249 रुपये। पहिला प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी। ओके, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MEA कोणत्या शहरात आहे, तर साहजिकच पुणे या ठिकाणी आहे। पुणे शहराच्या संदर्भात, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, एक नंबरचा क्वेश्चन, खूप महत्त्वाचा। नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आत्ताच बोललो होतो मी, NDA कुठं आहे रे पुणे, कमेंट बॉक्समध्ये सांगायची स्थापना कधी झाली। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे कुठे आहे, तर पुण्यामध्येच आहे। चार प्रश्न समजले तुम्हाला इथच्या इथं, चार प्रश्न समजले। चला यानंतर आपण पाहूया, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे। आता थोड्या वेळापूर्वीच तर आपण पाहिला होता राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात आहे। तर राजमाची हा किल्ला मुंबई पुणे महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान आहे। तर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पुणे जिल्ह्यात। कुठं आहे, तर मुंबई पुणे महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान आहे। अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, भीमा कोरेगाव कुठे, पुणे जिल्ह्यात आहे। बऱ्याच्या संदर्भात थोडी माहिती पाहून घेऊ। तर भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे। फर्स्ट 1818 साली इथं झालेले पेशवे व इंग्रज यांच्यातील लढाई ही निर्णायक लढाई होती। 1 जानेवारी 2018 याला 200 वर्ष पूर्ण झाली। 1 जानेवारी 2018 किती या प्रकरणाला 200 वर्ष सुद्धा पूर्ण झाली। कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह धरणे पुणे जिल्ह्याच्या टिंबटिंब तालुक्यात आहे, आंबेगाव शिरूर जुन्नर की खेड। तर विद्यार्थ्यांनो पहा, कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या टिंबटिंब तालुक्यात आहे, आंबेगाव शिरूर जुन्नर की खेड। तर पहा, कुकडी प्रकल्प येडगाव इथं आहे, त्याचबरोबर माणिकडोह धान जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो आहे, हे सुद्धा प्रकल्प आहेत। पुढे जाऊया आपण, पुढचा प्रश्न पाहूया, चाकस मान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे। साहजिकच पुणे जिल्ह्यात आहे, पण त्याच्यावरती आपल्याला थोडं आपल्याला चर्चा करावी लागेल। सातारा जिल्ह्यात हेळवाग जलाशय, ओके, कोयना नदीवर हा प्रकल्प कोयना नदीवर आहे। तर नाशिक जिल्ह्यात दारणा प्रकल्प आहे, नांदेड जिल्ह्यात बाबळी बंधारा सुद्धा आहे। ओके, पहा खूप महत्वाचं, चाकसमान प्रकल्प कुठे आहे, पुणे जिल्ह्यात। तर सातारा जिल्ह्यात हेळवाग कोयना विदर्भ कोयना प्रकल्प आहे, तर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, कोयना नदीवर आहे। नाशिक जिल्ह्यात दारणा धरण प्रकल्प आहे, तर नांदेड जिल्ह्यात बाबळी बंधारा आहे। यानंतर लोहेगाव विमानतळ कुठे आहे, लोहेगाव विमानतळ कुठे आहे, लोहेगाव विमानतळ पुणे या ठिकाणी आहे। तर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ठीक आहे। यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते, साहजिकच उत्तर पुणे आहे, पण त्याच्या संदर्भात चर्चा पहा। पश्चिम विभाग खंडपीठ 1 ऑगस्ट 2015 पासून लागू करण्यात आला, राष्ट्रीय हरित प्राधिकरण 2010 पासून कार्यरत आहे आणि NGT Act 2010 नुसारची स्थापना करण्यात सुद्धा आलेली आहे। तर खालीलपैकी 5 ठाणे कोणत्या जिल्ह्यात आहे, खालीलपैकी कोणते 5 ठाणे कोणत्या जिल्ह्यात आहे, थेऊर रांजणगाव मोरगाव ओझर लेण्याद्री। पहा अष्टविनायक आहे, ओके, अष्टविनायकपैकी 5 तर पुणे जिल्ह्यातच आहे। अष्टविनायकपैकी जे विनायक आहे ना, त्याच्यातले 5 तर पुणे जिल्ह्यातच आहे। कोणते, थेऊर रांजणगाव मोरगाव ओझर लेण्याद्री ही 5 अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहेत। तर इतर 3 कुठं आहे, एक रायगडमध्ये आहे महाड या ठिकाणी, एक पालीचा बल्लाळेश्वर होय, पाली 2 आहेत, म्हणजे रायगडमध्ये किती, रायगडमध्ये 2 आहेत आणि सिद्धटेक अहमदनगरला 1 आहे, म्हणजे असे एकूण 8 विनायक आहेत। यानंतर पुणे जिल्ह्यात मोडणारे गड खालीलपैकी कोणते आहेत, विदर्भ पुणे जिल्ह्यात कोणते गड मोडतात, तोरणा सुद्धा पुण्याला आहे, राजगड सुद्धा विदर्भ पुण्यातच आहे। आता राजगडावरून रायगडावर पहिले राजधानी महाराजांनी स्थापन करण्यात ठरवलं होतं,
ओके, लोहगड, विसापूर, अबक तिन्ही, तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर? तोरणा व राजगड फक्त पुण्यात आहे. तर पुणे जिल्ह्यातील गड आपण पाहूया. पुणे जिल्ह्यातील गड तोरणा, राजगड, शिवनेरी, पुरंदर, लोहगड, इतके सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. यानंतर पुणे या शहरात संस्था आहेत कोणत्या? आहे वरील पैकी सर्व: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय. वरील पैकी सर्व या गोष्टी आहेत. आता पहा, इंडियन केमिकल लॅबोरेटरी सुद्धा आहे, NCL, मी तुम्हाला आता सांगितलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी हे सुद्धा पुण्यातच आहे. एक्सप्लोसिव रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी हे सुद्धा पुण्यात आहे. इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी हे सुद्धा पुण्यात आहे. आणि नारी, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नारी म्हणजेच काय, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट हे सुद्धा पुण्यात आहे. इतक्या सर्व गोष्टी पुण्यामध्ये आहेत. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर साहजिकच महाराष्ट्रात आहे आणि पुणे जिल्ह्यात आहे. सर, सेंट्रल वॉटर रिसर्च स्टेशन पुणे जिल्ह्यातील खडकवासला या ठिकाणी आहे. पुण्यातील इतर संशोधन संस्था आपण पाहूया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, नॅशनल राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, रिसर्च डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग, ओके, तर हे सुद्धा विदर्भ पुण्यातच आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला कदाचित आवडून राहिले असेल तर व्हिडिओला लाईक करून घेजा. खरंच प्रश्न आवडून राहिले असेल तर व्हिडिओला लाईक करून घेजा. विदर्भ माझ्या मोटिवेशनसाठी, मला काम करायला आणखी एनर्जी येईल तुमच्यासाठी. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतली? कुठे घेतली? आळंदी. आळंदी कुठे आहे मग? आळंदी पुण्यातच आहे, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव कोणतं? आपेगाव, महाराष्ट्रात. त्यांची ग्रंथसंपदा कोणती? भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी. अमृतानुभव, चांगदेव 65, आळंदी हे इंद्रायणीच्या नदीकाठावर वसलेले आहेत. यानंतर पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? विदर्भ मोठा नदीवर आहे, ओके. मोठा नदीवर, मुळा नदीवर मुळशी धरण आहे. तर पुणे अंबी नदीवर पानशेत धरण आहे. तर अंबी नदीवर वीरबाजी पासलकर प्रकल्पाचं नाव काय? तर वीरबाजी पासलकरच प्रकल्प आहे, पण कोणत्या नदीवर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुळा मुठा नद्यांच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे? मुळा मुठा नदीच्या काठावर कोणतं शहर वसलं आहे? पुणे शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर नाशिक हे शहर वसलं आहे. तर नांदेड सुद्धा गोदावरीच्याच काठावर आहे. तर दिल्ली हे यमुना नदीच्या काठावर आहे. तर यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी सहायक नदी आहे. पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली पर्वतरांग महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर पसरलेली आहे. तर कोणती? तर सह्याद्री आहे. सह्याद्रीची उपरांगा कोणती आहे? चार: शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा आणि नंतर सातपुळा, ठीक आहे. अशा प्रकारे सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली असेल. साधारणतः 900 ते 1200 मीटर इतकी उंची आहे. वरते कमी आहे, जसजसं खाली खाली जातो तसं कमी होतो. आणि मग पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम घाट म्हणतो आपण ज्याला सह्याद्रीला, त्याच्यातलं सर्वात मोठं महाराष्ट्रातलं शिखर कळसूबाई आहे, ज्याची लांबी 1646 मीटर इतकी आहे. मला असं वाटते की मी खूप सारे प्रश्न डिस्कस करून घेतले. तुम्हाला आवडले असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाल रंगाचं बटन दाबून त्याच बाजूला जे बेल बटन आहे त्याला देखील दाबायला विसरू नका. आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या प्लेलिस्टला भेट द्या. त्या प्लेलिस्टमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान सर्व गोष्टीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. जे लोक पुणे महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहेत त्यांच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा आहे महानगरपालिकेची. विद्यार्थी त्यांनी टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करून घेऊ शकता, स्वतःला चेक करू शकता तुम्ही कुठपर्यंत पोहोचले. तर टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्यसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि विद्यार्थ्यांनो, टेस्ट सिरीजची फी फक्त 99 रुपये आहे. तर आयोगाच्या दर्जेदार पॅटर्ननुसार ही टेस्ट बनवण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय